500 ग्रॅम्स आपण चिकन घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हाफ कप योगर्ट किंवा दही टाकायचंय. आता ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळी अशी आलं लसूणची पेस्ट आणि मिरचीची पेस्ट टाकू शकता, पण मी इकडे मिक्स घेतलेली आहे जिंजर गार्लिक आणि ग्रीन चिलीची पेस्ट, ही 1 टेबलस्पून मी टाकत आहे. तुम्हाला कमी जास्त जसं हवं आहे तुम्ही टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून ऑइल घालायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ. आता ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून किंवा तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही चाट मसाला घाला. आता ह्याच्यामध्ये 1 टीस्पून धने पावडर, थोडासा गरम मसाला. आता ह्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर, काळ्या मिरीची पावडर टाकत आहे. अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर. ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे. अर्धा कप बारीक कापलेली कोथिंबीर आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित हाताने. आता आपण ह्याला अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवूया आणि आपण ह्याच्यासाठी आता मलाई सॉस प्रिपेअर करायला घेऊया. आता आपण बनवणार आहे मलाई सॉस. यासाठी आपण पहिले हा नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी बटर टाकणार आहे. आता मी इथे 2 टेबलस्पून बटर टाकत आहे ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चॉप्ड चिलीज, बारीक कापलेल्या मिरच्या, किंवा मग मी इथे मगाशी जी पेस्ट होती जिंजर गार्लिक ग्रीन चिली पेस्ट, मी तीच ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्हाला जर फक्त ग्रीन चिलीज टाकायचं असेल तुम्ही तेही टाकू शकता. मी ह्याच्यामध्ये 1 चमचा जिंजर गार्लिक ग्रीन चिली पेस्ट घातलेली आहे. ह्याचा कच्चापणा जाईपर्यंत ह्याला आपण थोडस असं सॉटे करून घेणार आहे. ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे फ्लेवर येण्यासाठी. तुम्ही नंतरही ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू शकता. ह्याच्यामध्ये मी मेयोनीज टाकते, 1/2 कप मेयोनीज टाकायचं आपल्याला. 1/2 कप ह्याच्यामध्ये क्रीम घालायची आहे. ही बघा, ही अमूलची फ्रेश क्रीम. तर ह्याला मी मिक्स करून घेते. तुम्हाला जर अजून ह्याला पातळ करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून थोडी क्रीम ऍड करू शकता. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. तुम्ही पुढे नंतरही त्याच्यामध्ये क्रीम ऍड करू शकता. तर मी ह्याच्यामध्ये थोडी अजून क्रीम टाकत आहे. ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते सगळी, थोडस चवीप्रमाणे मीठ. मी यामध्ये थोडीशीच पेपर पावडर टाकत आहे, जास्तही टाकू नका नाहीतर मग तुम्हाला त्याचा जास्त फ्लेवर येईल. थोडीशी पेपर पावडर टाकून आता हे मिक्स करणार आहे. ह्याला थोडस तुम्ही सिमर होऊन द्या, थोडा वेळ ह्याला शिजू द्या 1-5 मिनिट. आणि ते छान शिजलं की गॅस बंद करा. आणि आता जेव्हा आपलं चिकन मॅरिनेट होईल त्याला आपण पॅनवरती फ्राय करू आणि मग ह्या सॉसमध्ये मिक्स करू. या पॅनवरती चिकन जे मॅरिनेट केलं होतं ते फ्राय करून घ्यायचंय. तर मी इथे आता तेल टाकलेलं आहे पॅनवर. तेल गरम झालंय. आता मी हे जे चिकन आपण मॅरिनेट केलं होतं ते ह्याच्यावर फ्राय करायला ठेवणार आहे. आता हे सगळं जे चिकन आहे मी पॅनमध्ये पूर्णपणे ठेवून घेतलेलं आहे फ्राय करण्यासाठी. आपण ह्याला मिडियम टू फास्ट गॅसवरती फ्राय करणार आहोत, कारण की चिकन फ्राय करताना त्याला पाणी सुटणार आहे, त्यामुळे ते चिटकू नये म्हणून. आणि एवढी काळजी घ्या की नॉनस्टिक पॅनच यूज करायचा आहे, नाहीतर तुमचं चिकन पूर्ण ह्या तव्याला चिटकणार. दोन्ही बाजूनी पूर्णपणे ते फ्राय होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे. बघा, हे आता एका बाजूनी ब्राऊन झालेले आहेत. आता ह्याला मी पलटी करत आहे, असंच आपल्याला सगळे हे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे. आपलं चिकन हे आता छान शिजलेलं आहे, मस्त फ्राय झालेलं आहे आणि मी खाऊन पण बघितलं आहे, एकदम खूप मस्त टेस्टी झालेला आहे. हा आपला सॉस आहे, तुम्ही बघू शकता कसं जरासा घट्ट झाला आहे. पण मला ह्याला पातळ करायचंय थोडीशी त्याला लिक्विडी कन्सिस्टन्सी येण्यासाठी. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं दूध ऍड करणार आहे. तुम्हाला जरी पाहिजे असेल असंच पाहिजे तर तुम्ही असंच ठेवू शकता, पण मला हे थोडस लिक्विडी पाहिजे म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडस दूध घालते. गरम दूध आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचंय, थंड दूध घालू नका. आणि ह्याला आपण मिक्स करणार.
ह्याला मी आता छान असं मिक्स करून घेते. थोडासा गॅस आपण मिडियम करूया. ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि फार टेस्टी आहे. हे तुम्ही घरातल्या जे आपल्या घरी नेहमी जे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतात, जशी की आलू लसूण, आलं लसूणची पेस्ट किंवा चिकन जे आपण आणतो, ह्याला काही जास्त तुम्हाला बाहेरचं आणायची काही गरज नाही आहे. तुम्हाला फक्त क्रीम आणि मेयो हेच तुम्हाला बाहेरून आणावं लागेल. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरी नेहमीच अवेलेबल असतात आणि ही लवकरही होते आणि खायलाही खूप टेस्टी आहे. आता आपलं जे फ्राय केलेलं चिकन आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे. हे सगळं चिकन ह्याच्यामध्ये. आमचे 1K सबस्क्रायबर झालेले आहेत, त्यामुळे आम्हाला असं सपोर्ट करत राहावा, आमचे व्हिडिओज बघत राहावा आणि आम्हाला खूप सारं प्रेम द्या. आम्ही काही शेफ नाही आहे पण आम्ही मस्त मस्त ट्राय करतो, खातो, तुम्ही पण खावा आणि खुश राहा. आपल्याला रोज रोज ते तिखट लाल मसाल्यातल्या चिकन खाऊन कंटाळा आलेला असतो आणि म्हणून आम्ही असं चेंज काहीतरी करतो. बघा किती टेस्टी दिसतंय, वाव यम्मी. हे खूप टेस्टी लागतं, तुम्ही खरंच करून बघा ह्याला एकदा तरी. बघा आता ह्याला कसं ऑइल आले, जेव्हा मी चिकन फ्राय केलेलं ह्याच्यामध्ये टाकलं तर त्याला तेल सुटलेलं आहे चांगलंच. हे बघा, ह्याला तुम्ही पावासोबत नसेल खायचं तर तुम्ही ह्याला जे नान कुलचा त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्ही ह्याला अजून थोडंसं दूध टाकून किंवा क्रीम टाकून त्याला सगळ्यात पातळ करू शकता. आता हे तयार झालेलं आहे, मी गॅस बंद करते. ह्याला आपण बॅगेट ब्रेड किंवा जे फॉरेनर्स वगैरे ब्रेड यूज करतात, जे तुम्हाला मॉलमध्ये वगैरे असे मिळतील, तर तुम्ही ते सुद्धा ब्रेड वापरू शकता. आमच्याकडे मिळत नाहीत म्हणून मी इथे आपले साधे पाव घेतलेले आहेत. ते जे ब्रेड असतात ते थोडेसे कडक असतात, हे नरम आहे. तुम्ही याच्यामध्ये बन्स पण वापरू शकता, जे बर्गर बन्स असतात ते पण तुम्ही यूज करू शकता. तर ह्याला मी गरम करून घेणार आहे थोडं एका बाजूने ह्याला क्रिस्पी होईपर्यंत. आता आपला जो पाव आहे ह्याला आपल्याला असेंबल करायचा आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मी कच्चा कोबी ठेवणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये लेट्यूसचा पण वापर करू शकता पण मी इथे कोबी वापरलेला आहे. हे बघा, मी आता इथे असा कोबी ठेवला आहे ह्या पावामध्ये. आता मी ते हे जे चिकन आहे हे ह्याच्यावर ठेवणार आहे, जे आपण बनवलं आहे चिकन. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये भरू शकता. आता इथे ह्याच्यामध्ये कच्चा कांदा आम्ही टाकतीये वरून आणि ह्याला असं बंद करायचं आणि हा रेडी झालेला आहे. आपण हे गरम करायला ठेवूया पॅनमध्ये. आपल्याला फक्त ह्याला थोडं शेकून घ्यायचं आहे, म्हणजे थोडासा क्रिस्पी करायचा आहे पाव. आता तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये कसं तेल सुटलंय, तर मी पॅनमध्ये फ्राय करायला जो पाव आहे ते हेच ऑइल यूज केलेलं. तुम्ही परत बटर टाकू नका, कारण आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये क्रीम बटर भरपूर घेतलेलं आहे. तर हेच ऑइल तुम्ही ते पाव फ्राय करण्यासाठी परत यूज करू शकता. बघा हे कसे इथून असे क्रिस्पी झालेले झालंय ना. हे बघा आवाज येतोय कसा हे क्रिस्पी झालेले, तसं आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचं. हे बघा आपला मस्तपैकी मलाई बोटी पाव रेडी आहे, मस्त पैकी खाऊ शकता तुम्ही. हे बघा कसे छान क्रिस्पी झालेले आहेत. हे बघा कसे छान क्रिस्पी झालेले आहेत आपले पाव. आणि तुम्ही पण लवकर लवकर करा आणि कमेंट्स मध्ये टाका. थँक्यू, बाय बाय.